स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। कोविड रुग्णांसाठी रोहित पाटील यांनी दिली मोफत रुग्णवाहिका। विटा येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील यांनी कोविड रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मोफत रुग्णवाहिकेची सोय केली आहे। आज विटा नगरपालिकेच्या आवारात माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आयोजित केला। यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, रोहित पाटील, ताहवीर शितोळे, भालचंद्र कांबळे, विनोद पाटील आणि रोहित पाटील मित्रमंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते। माझे सहकारी बंधुतुल्य मित्र, आमचे सर्वांचे लाडके आदरणीय रोहितदादा पाटील यांनी विटे शहरामध्ये जे कोविड रुग्ण आहेत त्यांना अगदी मोफतमध्ये रुग्ण सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून ॲम्ब्युलन्सचा आज इथं लोकार्पणचा कार्यक्रम आज इथं घेतलेला आहे। मी प्रथमतः त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेली एक वर्ष झालं या कोविडच्या महामारीमध्ये आपल्या बरोबर काम करणारे अनेक कार्यकर्त्यांनी, कुणाच्या वाढदिवसादिवशी, कुणाच्या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ असेल, नगरपालिका असेल, सामाजिक संस्था असतील, कोकण कडासारखा जे ग्रुप आहे त्या माध्यमातून असतील, विटा कल्चर ग्रुप असेल, आमचे राष्ट्रवादीचे बालचंद्र कांबळे आणि त्यांच्यावर काम करणारे अनेक कार्यकर्ते, पक्ष असेल, संघटना असेल, जनतेनं आपापल्या परीनं आपण आव्हान केलेल्याला प्रतिसाद म्हणून या कोविडमध्ये ज्या त्या प्रकारे उपक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज रोहितनं ही ॲम्ब्युलन्सची सुविधा या कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की कोविडमध्ये ज्यावेळी एखाद्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त पेशंट्स ज्यावेळी कोविड पॉझिटिव्ह निघतात त्यावेळी त्यांच्या कुटुंबामध्ये अशी अडचण होती की दवाखान्यात जाण्याचं असेल, HRCT साठी जाणं असेल, ॲडमिट करण्याची प्रक्रिया असेल, याच्यामध्ये बाहेरचे कोण त्यांना फार सहकार्य करत नाहीत, त्यावेळी मग त्यांना अगदी स्वतःच्या 2-व्हीलरवरनं तिकडे जाण्याचे प्रसंग येतो किंवा स्वतःची 4-व्हीलर घेऊन जाण्याचा प्रसंग येतो, त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त वाढू शकतो। हे सगळं आमच्या लक्षात आल्यानंतर रोहित आणि त्यांच्या मित्रमंडळीने असे आपल्याला सगळ्यांना एक सुविधा उपलब्ध करून दिली की असं जर कुठं घडलं असेल आणि त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर अगदी मोफतमध्ये आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्स पाठवून देऊ, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी यावं, बसावं आणि त्यांना अपेक्षित असलेलं जे हॉस्पिटल आहे तिथं चाचणीसाठी का होईना असेल किंवा ॲडमिट होण्यासाठी असेल त्यांना मोफतमध्ये तिथं पोहोचण्याची सुविधा या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत आपण करत आहोत। मी पुन्हा एकदा रोहित आणि त्यांच्या कुटुंबी आणि त्याच्या मित्रमंडळांना या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो। या कोविडच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन या संकटाला सामोरं जायचं आजपर्यंतचे धैर्य दाखवलं, भविष्यात सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं पुढं जावं लागेल। संसर्गाचा हे जे संसर्ग होतोय हा थांबवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने दिलेली नियमावली आपण सगळ्यांनी जागृतपणे आणि अगदी चांगल्या पद्धतीने पाळली तर हे प्रमाण कमी येईल आणि लवकर लवकर आपण कोरोनाला वरती मात करण्यामध्ये यशस्वी। रोहित पाटील हे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात। गतवर्षी आणि आताच्या कोरोना लाटेतही त्यांनी गरजू लोकांना धान्य वाटप केले आहे। लोकांच्या मदतीसाठी ते नेहमीच तत्पर असतात। कोरोना बाधित लोकांची रुग्णवाहिकेच्या अभावी होणारी तारंबळ लक्षात घेऊन रोहित पाटील यांनी मोफत रुग्णवाहिकेची सोय केली आहे।